नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राम लोकसभेच्या मध्ये आपलं स्वागत. प्रेक्षको हो, आज आपण आलो आहोत दिंडोरीमध्ये. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधल्या काय नेमक्या समस्या सुटल्या, काय इथल्या मतदारांच्या मनामध्ये, मतदार कुठल्या मुद्द्यांवरती मतदान करणार आहेत, या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत रणसंग्राम लोकसभेच्या मध्ये. आता निवडणुकीचं वातावरण आणि निवडणुकीचं रण तापू लागलंय. आपल्याबरोबर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधले विविध राजकीय पक्षांचे सन्माननीय कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आणि मतदार इथे आहेत, आणि उमेदवार प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. आपण सुरुवातीला या मंडळींची ओळख करून घेऊयात. योगेश पवार आहेत, डॉक्टर योगेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. योगेश गोसावी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची भूमिका मांडणार आहे. खरं तर ते अगदी काही क्षणापूर्वी इथे येऊन अचानक प्रकट झाले. धनराज महाले इथले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, ते येणार होते पण ऐनवेळी ते आलेले नाही आहेत. डॉक्टर योगेश गोसावी त्यांची भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत. भारती पवार, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, या ठिकाणी आपली बाजू मांडणार आहेत. त्या का त्यांना निवडून द्यायचं याचं आवाहन मतदारांना करणार आहेत. जे पी गावित या ठिकाणी आपली भूमिका मांडणार आहेत, आणि का माकपला निवडून द्यायचं, काय त्यांचा अजेंडा आहे, हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत पोहोचवणार आहेत. सुरुवात आपण करूयात भारती पवार यांच्यापासून. ताई, काय तुमचा अजेंडा असेल, भारतीय जनता पक्षाला इथल्या मतदारांनी का निवडून द्यायचं, ऐनवेळी विद्यमान खासदारांचं तिकीट बदलून आपल्याला दिलं, त्यामुळं खासदारांनी काय कामगिरी केली याची उत्तरं आपल्याला द्यावी लागणार आहे, आणि त्या खासदारांच्या कामगिरीवर आपल्याला मतं मागावी लागणार आहे. त्याचबरोबर तुमचा स्वतःचा पक्षाचा काय अजेंडा असणार आहे? नमस्कार. खरं तर माझा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा कृषीप्रधान आहे, शेती प्रामुख्याने इथे होते, आणि खऱ्या अर्थाने इथले शेतीला चालना मिळाली मग आमच्याकडे कांदा, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला असे उत्पादन घेतले जातात, आणि खऱ्या अर्थाने याला जर चालना मिळाली मग ती प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून असेल, निर्यात वाढवणं असेल आणि इतर बाबी असतील, तर त्या माध्यमातून खरं तर इथे काम करणं खऱ्या अर्थाने काम करायचं आहे, आणि म्हणून ही माझी पहिली भूमिका असणार आहे. त्याचबरोबर इथला पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये येवला, नांदगाव, चांदवड, देवळा अशा भागांमध्ये पाणी मनमाड पाण्या प्रश्नाची परिस्थिती प्रामुख्याने सोडवायची आहे, आणि खऱ्या अर्थाने मला या माध्यमातून आणि त्याचबरोबर शिक्षण, आरोग्यावर खास करून भर द्यायचा आहे. आपण सांगितलं आपल्याला काय करायचं आहे, मात्र आपल्याच पक्षाच्या विद्यमान खासदारांनी केलेल्या कामगिरीवर आपण लोकांच्या समोर जाऊन मतं मागणार का, हेही आपण सांगा. पुन्हा मी आपल्याकडे येईलच, राष्ट्रवादीकडे आपण जाऊयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काय नेमका अजेंडा असणार आहे, धनराज महाले यांच्याकरता कशाच्या जोरावर आपण मतं मागणार आहात, काय मुद्दे असतील राष्ट्रवादीचे? या ठिकाणी सर्वप्रथम मी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार धनराज हरिभाऊ महाले हे या ठिकाणी व्यस्त असलेल्या कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत, त्याबद्दल मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो, आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी मी या ठिकाणी मत मांडतो आहे. खऱ्या अर्थानं या भाजप सरकारनं अच्छे दिनचे जे वादे केलेले होते ते सर्व वादे या ठिकाणी जनतेला फसवणूक केल्यासारखे या ठिकाणी वाटत आहेत. यांची नोटाबंदी असेल किंवा यांनी बाकीच्या ज्या काही घोषणा केलेल्या आहेत, या ठिकाणी पाण्याचा त्या ठिकाणी चर्चा होते, परंतु आमच्या हक्काचं जे पाणी आहे महाराष्ट्राच्या भागात पडणारं ते पाणी गुजरातला नेण्याचा सुद्धा डाव या ठिकाणी खेळला जातो आहे. आणि मग या ठिकाणी अशा पद्धतीने जे काय चाललेलं आहे, म्हणजे हे आता सांगितलं आमच्या एका मित्राने की हे खोटं आहे, परंतु आपण जर माहिती घेतली तर त्या ठिकाणी मागच्या आघाडी सरकारने ज्या वळण योजना चालू केल्या होत्या त्यापैकी 5 वळण योजनांची मंजुरी या शासनाने त्या ठिकाणी रद्द केलेली आहे. आणि मग हे रद्द केलेले हे जे मागच्या शासनाने केलेले कामं आहेत ते कामं बंद करायचे, मागच्या आघाडी सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांचं फक्त लेबल बदलायचं आणि त्याच योजना द्यायच्या आणि सांगायचं आम्ही खूप काही मोठं करतोय, परंतु या ठिकाणी जनता पूर्णपणे यांना यांच्या फसवणुकीला किंवा आश्वासनांना यांनी जे काही आश्वासनं दिलेली आहेत त्याला आता या ठिकाणी भुलणार नाही. याचं कारण यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुठल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलेलं नाही आहे, आणि या ठिकाणी आमचे जे काही उमेदवार आहेत धनराज हरिभाऊ महाले यांनी भरीव असं काम आमदार असताना त्या ठिकाणी केलेलं आहेत, जिल्हा परिषद गटनेते म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ते काम करत आहेत, आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे वडील 15 वर्ष या ठिकाणी खासदार होते, त्यांचंसुद्धा केलेलं काम
आणि त्यांच्याच वारशामध्ये या ठिकाणी ते तयार झालेले असल्यामुळे निश्चितपणाने या मतदारसंघाचा विकास धनराज हरिभाऊ महाले केल्याशिवाय राहणार नाही. ताई नाही बोलायचं, पण ताई आधी मी जेपी गावितांकडे जातो, मग पुन्हा आपल्याकडे येईन. त्यांच्या मुद्द्याचं खंडन नक्की आपण करा. गावितसाहेब, काय आपला अजेंडा असणार आहे माकपाचा? लोकसभा मतदारसंघातले लाखो लोक जे मतदान करणार आहेत ते आता आपल्याला ऐकतायत, काय सांगायचं आहे त्यांना आपल्याला? नमस्कार. ह्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये विशेषतः ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात येतो आहे, आणि ज्या ठिकाणी शेतीवरती सर्व आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे असे एकूण 9.5 तालुके ह्या मतदारसंघामध्ये आहेत. आणि त्यातील जे येवला, नांदगाव, चांदवड, देवळा आणि मालेगाव हे तालुके सतत दुष्काळग्रस्त अशा प्रकारचे आहेत. कळवण आणि दिंडोरीचा पश्चिम भाग इथं पाणी खूप आहे, परंतु ते पाणी धरणामध्ये बंद आहे आणि त्याचा पूर्वेला उपयोग होतो आहे, पण तिथल्या स्थानिक लोकांना मात्र उपयोग होत नाही. सुरगाणा, पेठ हे ह्या तालुक्यांमध्ये खूप पाऊस पडतो आहे, परंतु हे पाणी अडवलं. प्लीज मोबाईलवर कुणी बोलू नका, कारण आपण मोबाईलवर बोललात तर आमच्या यंत्रणांना अडचण होते. माझी विनंती, हे पाणी अडवलं गेलं नसल्यामुळं ह्या पाण्याचा उपयोग होत नाही, हे पाणी समुद्राला जाऊन मिळतं आहे. आणि ह्याच्यावरती जे राष्ट्रीय नद्या जोड योजनेच्या मार्फत जी योजना राबवली जाणार आहे त्या योजनेमध्ये 16 TMC पाणी हे गुजरातला द्यायचं अशा प्रकारचं त्याच्यामध्ये त्या सामंजस्य करारामध्ये नमूद केलेलं आहे. आमचा अजेंडा हा आहे. इथं मुख्यतः ह्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जो ग्रामीण भाग आहे, जो शेतकरी वर्ग जिथं काम करतो आहे, त्या लोकांना पाणी नसल्यामुळं बरेचसे नांदगाव असेल किंवा येवला, चांदवड असेल ह्या भागातील माणसं ही काम शोधत नाशिककडे येतात. जे कुठेतरी कारखान्यामध्ये काम मिळेल का याचे स्वतःशोध करतात. घरी 20 एकर जमीन आहे, पण त्या जमिनीमध्ये काहीच पिकत नाही. आणि म्हणून ही परिस्थिती लक्षात घेऊन सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर ह्या भागामध्ये जे आतापर्यंत उपलब्ध पाणी आहे ह्या पाण्याचा एकूण अभ्यास जर केला तर 158 TMC पाणी हे समुद्राला जाऊन मिळतं आहे. हे जर अडवलं आणि हे पूर्वेकडं वळवलं तर मला वाटतं आहे की आपले जायकवाडी प्रकल्पासारखे 2-3 धरणं ही आपल्या ह्या पाण्यावरती उभी करू शकता, आणि त्यातून आपण हा जो दुष्काळी आपल्या जिल्ह्यामधला माझ्या मतदारसंघातला हा जो भाग आहे तो सुजलाम सुफलाम होऊ शकतोय, आणि उर्वरित पाणी मराठवाड्याला सुद्धा हे जाऊ शकतंय. अशा प्रकारचा आमचा हा मुख्यतः अजेंडा पाण्याच्या प्रश्नावरती आहे. त्याचबरोबर आम्ही जे काम केलेलं आहे, आपण जे प्रश्न विचारला की आपण कुठल्या आधारावर करणार ही निवडणूक लढवता, तर आम्ही अनेक वेळेस लढे उभारून, आम्ही काही सत्तेतले कोणी सत्ताधाऱ्यामध्ये माझं कुठलं वास्तव्य नाही, आम्ही सरकारबरोबर 2 हात करून ज्या जनतेच्या प्रश्नांवरती जनतेलाच उभं करून जे आम्ही अनेक वेळेस लढे केले त्या लढ्यातून आम्ही जवळजवळ 29,000 लोकांना वन जमिनीचे पट्टे मिळवून दिले. ही जमीन जी आहे ती जवळजवळ 50,000 एकरच्या जवळपास जो भूमिहीन माणूस होता त्या माणसाला आम्ही शेतकरी केलेला आहे. परंतु ह्याच्याचबरोबर आम्ही ह्या सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि काही कळवणचा भाग ह्या भागामध्ये जी वृद्ध माणसं आहेत, योजना संबंध महाराष्ट्रामध्ये आहे वृद्धापकाळची संजय गांधी योजनेची, परंतु आम्ही त्याचा कार्यकर्त्यांच्या मार्फत घरोघरी जाऊन लोकांच्या बरोबर संपर्क साधून आपण आणखी कार्यक्रमाच्या ओघानं मांडूयात. माझी एक सगळ्यांनाच विनंती आहे, इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा कार्यक्रम आहे, 1 तासाचा वेळ आहे, त्यामुळे लवकर मुद्दे मांडले तर फार बरं होईल. मी पुन्हा आपल्याकडे येईल सविस्तर, आपण बोलाच. बसपचे उमेदवार देखील इथं आहेत आपल्यावर, आपण त्यांच्याकडे जाऊयात. अशोक जाधव साहेब, काय बसपचा अजेंडा असेल, बसपाला का निवडून द्यायचं इथून? बसपाचा अजेंडा सर्वांसाठी सर्वधन सुखाय सर्वधन धर्म आहे. सर्वांसाठी सर्व काम करायचं, तळातला अगदी तळातला कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्यासाठी सुद्धा रोजंदारी असेल तरुणांसाठी ती उपलब्ध करून द्यायचं. गरीबात गरीब शेतकरी असेल तर त्या शेतकऱ्यासाठी पाण्याची व्यवस्था जिथपर्यंत जाईल या सर्वांसाठी प्रयत्न करणे. आणि विशेषतः आमच्या नांदगाव, चांदवड, येवला, देवळा, कळवणचा काही भाग सोडला तर अशा ठिकाणी पाण्याची अतिशय दुर्दैवी अवस्था आहे. पिण्यासाठी पाणीसुद्धा या दिवसामध्ये एप्रिलपासूनच सुरुवात होते, पिण्यासाठी पाणी मिळत नाही आमच्या भागामध्ये. आणि म्हणून सर्वात मोठा प्रश्न हा पाण्याचा आहे आमच्या भागामध्ये. आणि तसेच पेठ, सुरगाणा वगैरे या भागात जर आम्ही अभ्यास करतो आहे त्या भागाचा, की त्या भागामध्ये अतिशय गरीब लोक राहतात आणि त्या लोकांना एक वेळचं जेवणसुद्धा मुश्किल होतं, त्यांना अगदी
पावसाळा संपल्याबरोबर ज्या भागामध्ये निफाड वगैरे त्या भागामध्ये स्थलांतरण करायला लागतं अशा सर्व लोकांसाठी त्या उपलब्ध त्यांच्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी कारखानदारी असेल औद्योगिक वसाहत असेल त्या ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने करणार आहोत. पुनश्च मी आपल्याकडे येईन. आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये प्रेक्षक हो, जे सैनिक आपल्या देशासाठी तारुण्य देतात त्या सैनिकांचा सन्मान करावा याकरता आम्ही शौर्य सन्मानाचा सन्मानही सुरू केला. आम्ही ठरवलं आपल्या प्रत्येक कार्यक्रमात माजी सैनिकांना आपण सन्मानानं बोलवावं. माजी सैनिक इथे आहेत त्यांच्याकरता जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे मी येतोय. माजी सैनिकांपासून सुरुवात आपण करूयात. काय अपेक्षा आहेत या निवडणुकीमध्ये आपल्याला माजी सैनिक म्हणून आपल्या समूहाला या उमेदवारांकडून? थोडक्यात प्रथम मी हे सांगू इच्छितो की माझा कोणताही पक्ष नाही, भारत माता हाच माझा पक्ष आणि प्रेसिडेंट ऑफ इंडिया इज माय सुप्रीम कमांडर. तर माझ्या एक सर्व्हिसमॅनच्या किंवा सर्व्हिस पर्सनलच्या ह्या मागण्या आहे का ओ आर ओ पी मागच्या 1314 दिवस झाले जवळजवळ जंतर मंतरला सुरू आहे, त्याचा पण अजून रिझल्ट लागलेला नाही आहे. टोल टॅक्स किंवा प्रॉपर्टी टॅक्स हाऊस टॅक्स यांचे जे प्रश्न आहे पत्रव्यवहार झालेला आहे ऑलरेडी, ते मार्गी लागले पाहिजे. आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशन जे आहेत ऑफिसर्स आहेत त्यांना पण पेन्शन मिळायलाच पाहिजे. जर आमदार खासदार 5 वर्ष सर्व्हिस करून पेन्शन घेतात तर मग यांनी तर सैन्यात 5-10 वर्ष घातलेलेच आहे ना, सीमेवर लढतात. अगदी रास्त प्रश्न आहे आपला. आमदार मिळायला पेन्शन मिळत असेल तर हा. आणि दुसरी गोष्ट, जर डिफेन्स पर्सनल यांना त्या टॅक्स काही टॅक्स लागत नाही इन्कम म्हणजे पेन्शन असो सॅलरी असो, तर मग डिफेन्स पर्सनल यांना का टॅक्स लावता तुम्ही? हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत, हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. निवडणूक लढवताना आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावे. मी सर्वसामान्यांच्याकडे येतो, कार्यकर्त्यांनी देखील धन्यवाद. कार्यकर्त्यांनी अगदी थोडक्यात आपले मुद्दे मांडावेत. लोकसभा स्तरावरचे मुद्दे, त्यांचं स्वागत. नमस्ते सर, मी अंबनेर सरपंच. मी या सरकारला एकच सांगू इच्छितो की आजच्या दिनाचे स्वप्न दाखवले यांनी आम्हाला मोदी साहेबांनी सांगितलं की 1,500,000 रुपये तुमच्या खात्यावर देऊ आणि सर्वसामान्याचा विकास करू, पण यांनी 1,500,000 रुपये नाही 15 पैसे सुद्धा आमच्या खात्यावर दिलेले नाही. काय झालं 15 लाखाचं काय? घोषणाबाजी नको, माझी विनंती अगदी थोडक्यात. ऑपोजिट पार्टीच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेल्या मला उमेदवारांना प्रश्न विचारायचा आहे की 15 वर्ष तुम्हाला इथे राज्यसत्ता दिली, विधानसभा पण दिलेली आहे आणि लोकसभा दिलेली आहे. तरुणांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यापेक्षाही बेरोजगार असलेल्या शेतकऱ्यांसाठी मुलांसाठी यांनी अद्यापही काही केलेलं नाही आहे आणि यासाठी यांनी काय केलं याचाही तपास तरुणांनी केला पाहिजे. आणि आम्ही आमचा पक्षाचा अजेंडा आहे की शेतकऱ्यांना पाणी आणि सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी या संदर्भात आमचे गावी साहेब लढणार आहे. बर बर, मला तिकडे थोडंसं जायला द्या. मित्र, माझी सगळ्यांना विनंती, आपण कृपया घोषणाबाजी करू नये, वैयक्तिक टीका टिप्पणी नको, आपण मुद्दे मांडू लोकसभा स्तरावरचे मुद्दे. आमचे मित्र अंबनेरचे सरपंच यांनी मांडलं 1,500,000 मुद्दा, पण त्यांनी सरपंच म्हणून असं मांडायला पाहिजे होतं का या सरकारने जेवढ्या ग्रामपंचायती सक्षमीकरण केल्या ते आजपर्यंत कुठल्याही सरकारने केलं नाही. आमचा लोकसभा मतदारसंघामध्ये 14व्या वित्त आयोगामार्फत सगळ्या ग्रामपंचायतीला किती किती पैसे आले याची सगळी आकडेवारी सगळी ऑनलाईन उपलब्ध आहे. आमचा किती किती पैसे आले हे आपण विचारू असं ते म्हणतात. अगदी थोडक्यात, अनेक दिवसापासून जिवाळ्याचा प्रश्न दर पुणेगाव दरसवाडी पोच कालवा खूप दिवसापासून प्रलंबित आहे. खासदार साहेबांनी त्यासाठी काय केलं? टार्गेटपणा करायला आलायस का? हे लोकसभेचे उमेदवार आहे, खेळ चाललाय का? बिलकुल शांतता पाहिजे. पुणेगाव दरसवाडी पोच कालवा खूप दिवसापासून प्रलंबित आहे, त्यासाठी खासदार साहेबांनी काय केलं? ठीक, अगदी थोडक्यात. मला भारतीताईंना प्रश्न विचारायचा आहे, यांच्या पक्षाचे लोक सत्तेचा माज आले सारखं बोलताय. श्रीपाद छिंदम शिवरायांबद्दल आप शब्द वापरले, त्यानंतर परिचारक सैनिकांबद्दल आपण शब्द वापरतोय आणि यांचे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांना साले बोलताय, तर का भाजपला मतदान करावं? अगदी थोडक्यात, अगदी थोडक्यात. सर्वसामान्यांनी लोकसभा स्तरावरची प्रश्न विचारा. सर्वात महत्वाचं सर, इथं ह्या आमच्या दिंडोरी लोकसभेमध्ये जो तरुण वर्ग आहे त्याला कुठलाही रोजगार नाही आहे. सगळ्यात महत्वाचं, आमच्या या दिंडोरी लोकसभेमध्ये निफाड कारखाना असेल, रानवड कारखाना असेल, त्या ठिकाणी जो ड्राय फ्रूट आहे हे 5 वर्षाचं फक्त या भाजपा सरकारने फुल थापाच सांगितलेलं आहे आणि येड्यात काढलेलं आहे. या शेतकरी बांधवांना, नौकरांना आणि महिलांना, इथल्या महिलासुद्धा सुरक्षित नाही आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणून या भाजपा आणि काँग्रेसचं आम्ही जाहीर निषेध. अगदी थोडक्यात,
गेल्या आत्ताच यांनी सांगितलं की 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांसाठी काम केलेलं नाही सरकारने, परंतु मोदी साहेबांनी जेवढं शेतकऱ्यांसाठी सक्षमीकरणाचं काम केलं तितकं काम कुठल्याही सरकारने या अगोदर केलं नाही. 15 वर्ष ज्यांना शेतकऱ्यांचे गायवारी आपण म्हणतो ते या देशाचे कृषीमंत्री म्हणून त्यांनी काम केलं, परंतु असं कुठल्या प्रकारचं भरीव काम त्यांनी केलं नाही. शेतकऱ्यांच्या हातोनात हाल यांनी या ठिकाणी केले आणि शेतकऱ्यांना परावलंबी करण्याची भूमिका या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने केलेली आहे. आणि मोदी साहेबांनी जे शेतीमधून जे उत्पन्न येतं त्याच्यासाठी प्रोसेसिंग युनिट असेल, शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल, जलसिंचन योजना असेल, अशा अनेक योजना की ज्या शेतकऱ्यांना फायदेशीर असतील अशा योजना मोदी साहेबांनी या ठिकाणी लागू केल्या. मी सर्वसामान्यांच्याकडे येतो, पाठीमागच्या भागामध्ये येतो, अगदी थोडक्यात लोकसभा स्तरावरचे प्रश्न अगदी थोडक्यात. काका इकडे या, अगदी थोडक्यात. सर, माझा भारतीताईंना एक प्रश्न आहे. भारतीताईंचे जे सासरे आहेत ते अगोदर एक म्हणजे मातबर राजकारणी होऊन गेले राष्ट्रवादी काँग्रेसचे, मग ते आता कृषीबद्दल त्यांनी प्रश्न विचारला तर त्यांच्या भागातील जे कांद्याच्या चाळी, त्या कांद्याच्या चाळीतच कांदे उगून निघले, तर त्या सरकारमध्ये यांनी पक्षांतर केलं, तर मग त्यांनी स्वतःच्या हितासाठी केलं का लोकांच्या हितासाठी केलं बा पक्षांतर? सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य कार्यकर्ते इथं प्रश्न विचारत आहेत, या सगळ्यांना याची उत्तरं आपण विचारणार आहोत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधले काय महत्वाचे प्रश्न आहेत त्याची चर्चा आपण करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेचच परत. पुन्हा एकदा स्वागत. आपण रणसंग्राम लोकसभेच्या मध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत. भारती पवार यांच्याकडे आपण जाऊया. ताई, आपल्याला अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि राष्ट्रवादीच्या एका आक्षेपाला आपल्याला उत्तर द्यायचं होतं, थोडक्यात कृपया आपण उत्तर द्यावं. मला सगळ्यात आधी पाण्याचा मुद्दा क्लिअर करायचा आहे. यांचं म्हणणं आहे पाणी गुजरातला वाहून चाललं, पण प्रत्यक्षात मला त्यांनी कागद आणून दाखवावा आणि सिद्ध करावं की कुठलं पाणी गुजरातला वाहून चाललंय. आज जर बघितलं तर नारपार नदी जोड प्रकल्पामध्ये जे तालुके ज्यांना फायदा होणार आहे ते सगळे माझ्या मतदारसंघात आहेत. त्याच्यात दिंडोरी आहे, पेठ आहे, सुरगाणा आहे, नांदगाव आहे, येवला आहे, चांदवड आहे, कळवण, देवळा, मालेगावचा काही भाग आहे. तर माझं म्हणणं आहे हे कशाच्या आधारावर म्हणताय पाणी गुजरात ही गावं महाराष्ट्रात आहे आणि माझ्या मतदारसंघात आहे. दुसरा पार गोदावरी चाललाय, दुसरा प्रकल्प पार गोदावरीचा आहे, तो सुद्धा दिंडोरी, चांदवड, येवला. मला वाटतं अभ्यास कमी पडतो यांचा. आपण ऐकू, अभ्यास कमी पडतो पाहिजे. साहेब, मी अक्षर घ्यायला तुमच्याकडे येतो. साहेब, मी अक्षर घ्यायला आपल्याकडे येतो. गावित साहेबांचा तेवढा वेळ जाईल, आपलं पूर्ण करा बोल. माझी एक विनंती आपल्याला, एक मिनिट, घोषणाबाजी बिलकुल नको. आपल्याच माणसाचा आवाज दाबला जातो. साहेब, आक्षेप असला तर मी आपल्याकडे येईन. गावित साहेब तिथं उत्तर द्यायला आहेत, आपण गोंधळ करून काय उपयोग आहे. बाबा खाली बसा प्लीज, आणि बिलकुल आता आपण घोषणाबाजी करू नका प्लीज, नाही तर मी तुमच्या उमेदवाराचा वेळ कापीन. ताई प्लीज, आपलं म्हणणं पूर्ण करा. पाण्याचा मुद्दा उपस्थित करत असताना अभ्यासपूर्वक बोलावा अशी माझी विनंती आहे. आणि पाणी पळवलं जात नसताना मुद्दाच नाही राहिला, त्याच्यामुळे यांची आता अस्वस्थता वाढलेली आहे. आणि दुसरा मुद्दा महत्वाचा माझ्या भावाने उपस्थित केला. दादा, तुला माहिती आहे 5 वर्ष भारती पवार कांदा प्रश्नावर रस्त्यावर कायम स्वरूपी आंदोलन करत होती, रस्त्यावर उतरली होती. आणि हाच प्रश्न डॉक्टर साहेब त्याचं उत्तर देते. हाच प्रश्न सोडवण्याची संधी मला मिळाली म्हणून मी उभी आहे. हाच प्रश्न सोडवण्याची संधी मला मिळाली म्हणून मी उभी आहे. याच्यात माझा दोष काय सांगा मला? मी माझे मत नाही बदललेत, माझी भूमिका आज आहे तीच आहे की शेतीचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे. याच्यात चुकला काय? एका बहिणीच्या पाठीशी राहिला पाहिजे भावांनी. ठीक, काही काही आक्षेप आहेत. गावित साहेब त्या म्हणतात पाणी जात नाही, पाणी वाहून जात नाही, त्याला काय उत्तर आहे? 4000 आणि 6000 कांदे गेले. ताई आपण पुढे जाऊ, काय त्याला 4000 नी कांदे गेले? तुमचं निरीक्षण काय ते सांगून आपण पुढे जाऊ, कारण आपल्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला त्याच्यावर. राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प इथं म्हणजे सध्या त्याचा जेपी गावित साहेबांचा आवाज कृपया द्या. जेपी गावित साहेब बोला. राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाचा DPR जो तयार होऊन राहिला त्याचा सर्वे चालू आहे ते सध्या. आणि त्या सर्वे मध्ये हे जे आपल्या ग्रॅव्हिटीने जाणारं पाणी आहे, जे नैसर्गिकरित्या वाहून जाणारं पाणी जाते की नाही जाते, कारण आपल्याला हे पाणी सर्व म्हणजे घेऊन खंबातच्या आखातामध्ये डॅम बांधून गुजरातला पाणी जाते असं जाणारच आहे ते. आणि हे माहिती यांना नाही आहे, भारतीय ताईंना माहिती नाही आहे.
भारती पवार मात्र त्याला नकार देत आहे. राष्ट्रवादीकडे आपण जाऊ. काय आधारावर तुम्ही आरोप केला? कारण इथला महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावर चर्चा करून मी पुन्हा लोकांमध्ये जाईल. पण जिथं घोषणाबाजी झाली तिथं मी येणार नाही, हे मी जाहीररित्या सांगतो. कारण घोषणाबाजी म्हणजे लोकांचा आवाज दाबणे. कृपया आपण घोषणाबाजी करू नका, पटकन राष्ट्रवादीकडे आपण जाऊ. डॉक्टर साहेब उत्तर द्या. या ठिकाणी सांगण्यात आलं की पाणी पळवलं जाणार नाही, याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आम्ही जे आरोप करतो तुमच्याकडे पुरावे काय? या ठिकाणी उमा भारती सन्माननीय नदीजोड प्रकल्प विभागाच्या मंत्री होत्या. केंद्रामध्ये मोदी साहेबांनी त्यांना मुंबईला पाठवलं मांजरपाड्याची साईड बघण्यासाठी. परंतु त्यांना जेव्हा इथं कळालं की इथं उद्रेक होणार आहे, इथली जनता आपल्याला त्या ठिकाणी जाऊन देणार नाही, त्या मुंबईहून परत दिल्लीला गेल्या. आणि त्यांनी राजीनामा का दिला? का? तर हे पाणी गुजरातला जाऊ शकणार नव्हतं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिलाय. हे लोक खोटं बोलतात, हे लोक खोटं बोलतात पण रेटून बोलतात. पटत नाही तुम्हाला उत्तर द्या, आपण लगेच पुढे जाऊ. लोकांमध्ये जायचं नाही. ऑन पेपर सर्वे झाला आहे, डीपीआर मंजूर झाला आहे, याच्यात खोटं काय? पाणी आणायचं लोकांसाठी, पाणी आणणं महत्त्वाचं आहे. अगदी थोडक्यात प्लीज, कृपया गोष्ट बघा. मॅडम बोलताय, दोन मिनिटं मॅडम. मॅडम बोलताय की हे सगळं खोटं बोलतात हे राष्ट्रवादीवाले. 15 दिवसपूर्वी, एक महिनाभरपूर्वी कार्यक्रम झाला इथं, याच इथंच व्यासपीठावर ताई बोलत होते कांद्याला भाव नाही, आमचा पाणी गुजरातला पळवलं जात आहे, असे ताईच बोलत होते. ती व्हिडिओ क्लिपिंग सुद्धा सगळ्यांकडे असेल. TV9 कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात ताई कांद्यांचं बोलले, द्राक्षांचं बोलले, पाणी पळवलेल्याचं बोलले. मग आता ताई आता खरं बोलताय? ठीक आहे, आता आता भूमिका का बदलली असं आपल्याला म्हणायचं? अगदी थोडक्यात, अगदी थोडक्यात उभं राहायला लागेल तुम्हाला. सर, सगळ्यात महत्त्वाचं माझ्या तरुण मित्रांना सांगायचं आहे की आपल्या पिढीचा, आपल्या पुढच्या पिढीचा विचार करण्यासाठी, पाकिस्तानच्या रोजच्या किरकिरीला उत्तर देण्यासाठी, आपला देश सुरक्षित हातात देण्यासाठी मोदी साहेबांसारख्या नेतृत्वाची देशाला गरज आहे. आपण हा मुद्दा न भरकटता, हा लोकसभेची निवडणूक आहे, आपण देशाच्या हिताची या ठिकाणी निर्णय घ्यायला पाहिजे. मोदी साहेबांचा हात बळकट करण्यासाठी डॉक्टर भारतीताई पवारांना विजयी करणं आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे. मुद्दा लक्षात आला. अगदी थोडं, मी माजी सैनिक बाळासाहेब गांगुडे बोलतो. गेले 15 वर्षापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता होती, इथं सत्ता होती आणि 15 वर्ष BJP खासदार इथं होता. पण खासदारने निस्ता आमदार असताना केंद्रातल्या तीन गोष्टी मंजूर करून आणल्या. वन जमीन, द्वार वितरण आणि घरपोच धान्य आणि मुला मुलींचे लग्न लावायचे 10-10 हजार रुपये या माणसाने मिळवले. दिल्लीला गेल्या तर लाखो प्रश्न सोडून आणलं. ही मी गवाही घेतो. जेपी गावितांच्या समर्थनार्थ ते बोलत आहेत. अगदी थोडक्यात काय बोलायचे? अगदी थोडक्यात, ज्या वेळेस आम्ही रस्त्याला पायी चालत असताना पायाला फोड आले किंवा कोणी कोणी माणसांचं काय काय घडलं ते सगळ्या सरकारला जाग नाही आली, किंवा बायांवर अत्याचार होतोय त्याच्यावर त्यांनी बंदोबस्त घातलेला नाही, आणि गॅसबद्दलचं त्यांनी सांगितलं का आम्ही गॅस मोफत देतोय किंवा काही गोष्टी करतोय. आत्तापर्यंत आम्ही 7-9-10 वेळेस गॅस भरले, त्याची सबसिडी 1 रुपया मंजूर झाली नाही, किंवा खात्यावर बघितलं तर आम्ही कधीच 1 रुपया नाही. आणि बँकेत जर गेलो तर बँकेत असे म्हातारे माणसं पगाराला लाईन लावून उभे असतात तर त्यांचे थंब वाटत नाही, चक्कर येऊन पडले जातात, त्याच्यावर काही दडपण घातलं नाही. राशन घ्यायला गेल्यावर लाईनीत उभं राहावं लागतंय. तर एखाद्याचा हो सामान्याचं थंब वाटत नाही तो बाजूला, समजा एखाद्याचं थंब वाटलं तर त्याचं 2-2 किलो 4 किलो धान्य बाजूला, आमच्या पायाला फोड येतात, आमच्या हाताला फोड येते. ह्या फोडांचा विचार कधी मोदी सरकारने केलाय का? हा थेट प्रश्न आहे. याचं उत्तर काय? इकडे अगदी थोडक्यात, अगदी थोडक्यात. खाली बघा, गोंधळ नको प्लीज. या ठिकाणी फक्त मी आदिवासी प्रश्नावर बोलणार आहे. आदिवासींच्या ज्या महाराष्ट्रात आदिवासी विकास विभाग मार्फत ज्या शाळा चालू आहेत आदिवासी वसतिगृह, त्या महाराष्ट्रातील सर्व आदिवासी वसतिगृह या शासनाने इथे बंद केलेले आहेत. आणि त्या ठिकाणी DBT योजना चालू केली, ती DBT योजना तात्काळ रद्द केली पाहिजे. त्या पक्षाची आम्ही पाठीमागे राहू. वन जमिनीचा प्रश्न असे, आम्ही इथे कोणाचं समर्थन का? आम्ही आदिवासी संघटनेचे पदाधिकारी आहोत, इथे कोणत्याही पक्षासाठी आलेलो नाहीत. फक्त जो कोणी आदिवासींच्या समस्या या मतदारसंघात येऊन मांडेल त्याच्या पाठीशी आम्ही सर्वस्व आमच्या आदिवासी संघटन उभे राहतो. अगदी थोडक्यात, इथं सर्व नागरिकांनी भारतीताईंनाच सर्वात जास्त प्रश्न विचारले. भारतीताई, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली, ती तुम्ही पूर्ण कराल अशी मी शिवसेनेच्या वतीनं ग्वाही देतो आणि थांबतो. अगदी थोडक्यात या इकडे. सर, महाराष्ट्रातील सर्व
नोटबंदी झाल्यानंतरून जेवढ्या जिल्हा बँका बंद आहेत त्या 5 वर्ष होत आल्या, अजूनही जिल्हा बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे येत नाही. आमच्या आदिवासी पट्ट्यामध्ये जे काही लोकांनी बैलजोडी वगैरे विकून आणि नोटाबंदी झाल्यानंतर नवीन चलन येईल याच्यासाठी जो पैसा NDCC बँकेमध्ये आणून टाकला, परंतु आजपर्यंत तो मिळत नाही, याच्यावरती सत्ताधारी पक्षावाल्यांनी निर्णय द्यावा. जिल्हा बँकात आदिवासींचा पैसा सगळा तिथे अडकलेला आहे, हा प्रश्न आहे. अगदी थोडक्यात उभं राहायला लागेल आपल्याला. ज्या मला दुसऱ्या प्रश्नावर बोलायचं आहे सर, सर या ठिकाणी आताची जर परिस्थिती बघितली तर मला महाभारताची आठवण येते, 101 कौरव आणि 5 पांडव. आणि त्या महाभारताची आठवण येते आणि त्याच्यामुळं 101 कौरवांपैकी सगळ्यांना जर जास्त माहिती असेल तर दोनच नावं, एक दुर्योधन आणि एक दुशासन आणि हे 5 पांडव. तर माझ्या मते आज भारत देशामध्ये एक मोदी आणि एक शहा हे सगळ्या पार्टीचे हे दोनच बॉस, जसे कौरवांच्या ते महाभारतातला जसा लढा होता तशाच प्रकारचे हे दोनच माणसं दिसतात. आणि म्हणून ह्या देशाचं काय वाटुळं होईल, आपलं आदिवासींचं हे जे आंबेडकरांनी लिहिलं संविधान याचा सुद्धा ह्या वेळेस जर हे निवडून आले तर ह्या संविधानाचा पण थांग पता लागणार नाही, आपल्या भारत देशाला मोठा धोका आहे. मुद्दा तुमचा लक्षात, खाली बघा काका पाहिजे. माझा प्रश्न महाआघाडीच्या उमेदवाराचा आहे, त्यांच्या जाहीरनाम्याबद्दल बोलतो. काँग्रेसने जो जाहीरनामा दिला त्याच्यामध्ये जे देशाच्या संरक्षणाचा मुद्दा होता, 370 कलम ते रद्द करणार, 35 हे रद्द करणार आणि मिलिटरी डिप्लॉयमेंट काढून घेणार, देशद्रोहाचा जो काही खटला दाखल केला जाऊ शकतो तो दाखल करणार नाही. याचा अर्थ असा की अतिरेकी कारवाई करणाऱ्यांना तुम्ही अतिरिक्त कारवाई करण्याची मुभा देणार का? मुद्दा लक्षात आला. सर्वसामान्य जनता लोकसभा स्तरावरचे हे सगळे प्रश्न मांडते, या सगळ्याची उत्तरं सविस्तर आपण घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर उमेदवारांना महाआघाडीला भाजपला माकपला बसपला काय वाटतं जाणून घेऊ. एक छोटासा ब्रेक घेतोय. पुन्हा एकदा स्वागत प्रेक्षक हो, आपण दिंडोरीमध्ये आहोत आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांनी हिरिरीनं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपले प्रश्न मांडले आहेत. थोडक्यात उत्तर आपल्याकडनं मी घेतो, पुन्हा जनतेत मला यायचं आहे आणि अगदी थोड्या वेळाकरता परत आपल्याकडे यायचं आहे. ताई अगदी थोडक्यात उत्तर द्या, खरं तर तुम्हाला जास्त प्रश्न झाले असा एक या रोखाचा प्रश्न होता आणि झालेल्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात ताई. खरंय, माझ्यावर जास्त प्रश्न असलेच पाहिजे, कारण 5 वर्ष सातत्याने मी संपर्क ठेवला आणि कामं पण केली आहेत. आणि आता माझ्या भावाने प्रश्न उपस्थित केला की 15 दिवसापूर्वी तुमची भाषा वेगळी होती, पण माझी 15 दिवसापूर्वीची भाषा माझं काम लक्षात आहे, पण आपला उमेदवार इथे हजर नाही आहे याचं दुर्दैव आहे. हे उमेदवारच आता हजर नसतील तर पुढचे 5 वर्ष काय करणार? हा हा प्रश्न, वेळ नसेल तर लोकसभा लढणार कधी? लोकसभा लढायची आहे, वेळच नसेल तर करणार काय? हा प्रश्न आहे. आणि इतर इतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. जिल्हा बँकांमध्ये पैसे अडकलेले, रोजगाराचा प्रश्न आहे, सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न जे केंद्र सरकारशी निगडित आहे. 15 लाखाचं काय झालं? अनेक आश्वासन आपल्या सरकारने दिली होती, याचं काय उत्तर आपण घेऊ, त्याचं काय? निश्चितपणे आपण जो उपस्थित प्रश्न केला, पण जर कर्जमाफीचा आकडा घेतला तर तो जिल्हा बँकेत आता आलेला आहे 1,06,45 लाख. हा फक्त NDCC चा आकडा आहे. एकच मिनिट बोलू द्या जिल्हाध्यक्ष महोदय, आपण ऐकूया ना. अरे ऐका, तुम्ही बोला, सगळे बोला शांतपणे. मला एक सांगा, जिल्हा बँकेचा आकडा आहे. जिल्हा बँकेमध्ये 6,45 लाख वितरित झाल्याचे पुरावे आहेत, मी कशाला खोटं बोलू? राष्ट्रवादीकडे आपण जाऊयात. अनेक प्रश्नांची उत्तरं या चर्चेत मिळत नाहीत, पण प्रश्न उपस्थित होणं महत्वाचं असतं. डॉक्टर गोसावी, काय राष्ट्रवादीचा अजेंडा असणार आहे? हे जे सर्व प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. साहेब ताई 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 यू ॲड्रेस तुम्ही, आपण एक कार्यक्रमाची संहिता आहे ती कृपया पाळावी. राष्ट्रवादीकडे जाऊयात आपण. काय अजेंडा असणार आहे? काय तुमच्या उमेदवाराची वैशिष्ट्य आहे? का तुम्हाला निवडून द्यायचं? या ठिकाणी माझ्या काही मित्रांनी प्रश्न उपस्थित केला, देशद्रोही. हार्दिक पटेलांनी या ठिकाणी पटेलांच्या आरक्षणासाठी मुद्दा उचलला. हार्दिक पटेल देशद्रोही आहे का? या सरकारने सत्तेचा वापर करून
शिकलेल्या मुलांवरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले, हे देशद्रोह आहेत का? त्याच्यासाठी राहुल गांधींनी सांगितलं आम्ही देश ते यांना करणार नाही. खरेच देशद्रोही जे आहेत, खरेच देशद्रोही जे आहेत, ज्यांनी मुंबईवरती हल्ला केला होता त्या कसाबला फाशी देण्याची भूमिका या ठिकाणी संरक्षण मंत्री सुशील कुमार शिंदे असताना त्या ठिकाणी घेण्यात आली. त्याने त्या ठिकाणी आपल्या संसदेवरती हल्ला केला, त्याला सुद्धा फाशीची शिक्षा या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात त्या ठिकाणी घेण्यात आली. हे फक्त या ठिकाणी पाकिस्तानचं नाव पुढं करतात, याचं कारण हे सरकार सपशेल फेल ठरलेलं आहे आणि यांना पाकिस्तानची मदत आता हवी आहे, कारण पाकिस्तानचं F-16 जे विमान पाडलं. साहेब दोन मिनिटं नाही, दोन मिनिटं माझी विनंती आपल्या, त्यांना बोलू दे साहेब, आपण पूर्ण करू. प्लीज मुक्का मोर्चा आपल्या राष्ट्रवादीचं म्हणणं तुम्ही पूर्ण करा. मला माकापकडे जायचंय. गावीत साहेब हे प्रश्न ऐकल्यानंतर किंवा या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर मूळ प्रश्न जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, भूक, गरिबी, भ्रष्टाचार, रोजगार, या मुद्द्यांकडनं, भावनिक मुद्द्यांकडे निवडणूक नेली जाते का? माकपचं या सगळ्यावरती काय म्हणणं असं? दादा दोन मिनटं प्लीज. गावीतसाहेब बोला. हे जे आपण उपस्थित केलेले मुद्दे आहेत, प्लीज गावीतसाहेब आपण बोला. आपण जे उपस्थित केलेले मुद्दे आहेत, भूक, गरिबी, हे प्रचारासाठी आणि निवडून येण्यासाठी ह्या बड्या भांडवलदार आणि धर्मांध अशा प्रकारच्या पक्षांचं हे उद्दिष्ट आहे. मुळात यांना गरिबी नष्ट करायची नाहीच आहे, गरिबीचा फायदा घेऊन निवडणूक लढवायची आणि निवडणूक लढवून परत सत्ता काबीज करायची आणि त्यातून संपत्ती निर्माण करायची, याच्या पलीकडे ह्यांच्याकडे दुसरा अजेंडा नाही आहे. आणि म्हणून त्या आज जर पाहिलं तुम्ही चांगलं उदाहरण, तर इथं जो पक्ष, ज्या पक्षाचा सभासद जे विशिष्ट ध्येयधोरण घेऊन पुढे राजकारणामध्ये समाजामध्ये जातोय, जी ते त्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जातोय, परंतु आज जर पाहिले तर आज ह्या पक्षामध्ये दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षामध्ये फक्त तिकीट मिळावं, पद मिळावं याच्यासाठी आपले तत्त्व वगैरे सर्व बाजूला करून आणि निवड पक्षाचं पद मिळावं याच्यासाठीच आपण म्हणजे निवडणुकीच्या पुरतंच लढ आपले पक्षांतर करणं हे सुद्धा जनतेच्या समोर एक चांगल्या प्रकारचं उदाहरण आहे. आणि म्हणून जी माणसं पक्षावरती निष्ठा ठेवत नाही, त्याच्या विचारावर निष्ठा ठेवत नाही, जनतेशी बांधील की नाही, त्या लोकांना जनतेने का म्हणून निवडून द्यावं, म्हणून निवडून द्यायचं. गावीतसाहेब आपण सविस्तरपणे आपलाही मुद्दा मांडला. खरं तर अनेक मुद्दे या ठिकाणी जनतेनं मांडले, अनेक मुद्दे त्यांना मांडायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं इथं मिळाली नाही आपल्याला, पण या प्रश्नांची उत्तरं का मिळाली नाही हे समजून घेण्याकरता जनता सुज्ञ आहे. याच महत्त्वाच्या मुद्द्यांवरती जनतेनं मतदान करावं. या सर्व उमेदवारांना शुभेच्छा आणि आपण सर्वांनी दिंडोरी लोकसभेच्या मतदारांनी भरघोस मतदान लोकसभेला करावं असं आवाहन आपल्याला करतो. या कार्यक्रमामध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा 24 तास. राहा एक पाऊल पुढे.